जालन्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवालांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, जालन्यामध्ये विधानसभेला शिवसेनेची ताकद वाढणार। केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात शरद पवारांनी केंद्रासमोर ठेवल्या 3 अटी, केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या दिल्लीतील बैठकीमध्ये ठेवल्या अटी। अंधेरीमधील गोखले पूल 4 दिवस रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार, 15 सप्टेंबरपर्यंत गोखले पूल वाहतुकीसाठी बंद। रत्नागिरीमध्ये महिना उलटून गेला तरी मासेमारीला सूर मिळेना, तर समुद्रामध्ये वादळी परिस्थिती, वेगवान वाऱ्यामुळे मच्छीमारीला ब्रेक, मच्छीमारांचं लाखो रुपयांचं नुकसान। गोंदियामध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा, माजी आमदार गोपालदास अग्रवाल करणार घर वापसी, नाना पटोले रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। अनंत चतुर्दशीच्या रात्री 8 जादा लोकल फेऱ्या, पश्चिम रेल्वेचा जादा 8 लोकल फेऱ्या चालवण्याचा महत्वाचा निर्णय। मुंबईत 6 दिवसांच्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप, 6व्या दिवशी 35,000 अधिक मूर्तींचं विसर्जन, 11,000 मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन। पुण्यामध्ये अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती, पुढील 3 दिवस पुण्यामध्ये पावसाचा ब्रेक असेल, तर हवामान विभागाने वर्तवला अंदाज। मायक्रोसॉफ्टची इंजवडीमध्ये 520 कोटींची गुंतवणूक, मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार। पेट्रोल डिझेलच्या दरकपातीची जनतेला प्रतीक्षा, कच्च्या तेलाचे दर घटले तरी दरकपात नाही, सर्वसामान्यांना दिलासा कधी मिळणार। पुण्यामध्ये 3 दिवस 24 लाखांचा दंड वसूल, वाहतूक शाखेनं 7 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान केलेल्या कारवाईत दंड वसूल। सणासुदीच्या काळात घातपात होऊ नये यासाठी पुण्यातील रेल्वे मार्गावर गुप्तचर विभागाची नजर, पुण्यातील ट्रॅकवर 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार। अमरावतीमध्ये मालवाहू टेम्पोमधून जीवघेणी प्रवाशी वाहतूक, एकाच मालवाहू टेम्पोतून 20 ते 30 प्रवाशांचा प्रवास। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीमध्ये रासायनिक कंपनीत गॅस गळती, संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये पसरला रासायनिक धूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।